बदलत्या काळानुसार सौंदर्याच्या मापदंडात बदल होत असून पूर्वी केवळ नटण्यातटण्यावर भर देणाऱ्या महिला फिटनेसवर भर देत आहेत. ब्युटी पार्लर, कापड, दागिन्यांच्या दुकानांकडे वळणारी महिलांची पावलं आता फिटनेससाठी जिमकडे वळत असल्याचे दिसत आहे. अशीच एक महिला आहे जिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. घरकाम करणारी महिला ते फिटनेस ट्रेनरपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया प्रीती सावंत यांच्याकडून. मी प्रीती सावंत. मी या क्षेत्रात जवळजवळ 12 वर्ष झाली आहे. प्रवास सुरुवात तर खूप डिफिकल्ट होती, कारण याच्या मी वयाच्या जवळजवळ 7 वर्ष लग्नानंतर मी एका सो अँड सो पर्सनच्या घरी घरकाम केलेली मुलगी आहे. एका छोट्याशा कारणामुळे तिने मला कामावरून काढलेलं आणि मी खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलेली. माझ्या भावाने मला खूप सपोर्ट केला. ही सेट की तू या क्षेत्रात ये, तुला स्कोप आहे. मी त्याचा शब्द खूप जास्त सिरियस घेतला, कारण त्यावेळेला माझ्याकडे काही चान्स नव्हता त्याचं ऐकण्याशिवाय. मी त्याचं ऐकलं. मी माझ्या मला एक मुलगा आहे, सो त्याच्या ट्युशन टीचरच्या हजबंडची जिम होती, तिकडे मी स्टार्टिंग केली माझ्या करिअरची. त्यांनी मला जवळजवळ 3 महिने ट्रेनिंग दिली. 3 महिन्यानंतर मला त्यांनी 500 सॅलरी दिलेली. त्यानंतर मी पुढे जाऊन दुसऱ्या जिममध्ये ट्राय केलं. आय थॉट की चला आता काहीतरी नॉलेज आले, आपण दुसरीकडे ट्राय करू शकतो. म्हणून मी दुसऱ्या जिममध्ये गेली. तिकडे मी जॉब केला जवळजवळ 2 वर्ष. तेव्हा मी सर्टिफिकेशन केलं नव्हतं, पण 3 महिने शिकल्यामुळे मला जे काही नॉलेज होतं त्याच्यामुळे मला त्या बेसवर त्या जिममध्ये मला जॉब दिलेला. तो जॉब केला, थोडा कॉन्फिडन्स जास्त वाढला. मी परत तिसऱ्या जिममध्ये ट्राय केलेलं. तिकडे गेल्यावर मी इंटरव्ह्यू घेतला प्रॉपर, जो मला नाही देता आला. तिकडच्या मॅनेजरने मला सजेस्ट केलं की तुम्ही एक बेसिक सर्टिफिकेशन करा, जे फ्युचरमध्ये तुम्हाला खूप खूप उपयोगी पडेल. मी ते केलं आणि आज मी ह्या लेवलला आहे. सो स्लोली स्लोली मी खूप जास्त, लाईक मी योगा शिकवते, मी त्याचं सर्टिफिकेशन केलं आहे. मी वेट ट्रेनिंग शिकवते, मला न्यूट्रिशनचं नॉलेज आहे, मी तेही सर्टिफिकेशन केलेलं आहे. मी 12 वर्ष झाली या क्षेत्रात आहे आणि मी मोजू नाही शकत, म्हणजे मी एक पर्टिक्युलर नंबर नाही सांगू शकत, पण मी जवळजवळ मे बी 1000-1200 लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. कोणाला या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आपल्याला करिअर करायचं असेल तर त्यांना बेसिक कोर्सेस आहेत फिटनेस रिलेटेड, त्यांना ते करावे लागणार. आणि त्यानंतरच जर त्यांना पुढे वाटलं इंटरेस्टेड आहेत ती लोकं पुढच्या गोष्टीसाठी, तर न्यूट्रिशन करू शकतात, पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स करू शकतात, योगाचा कोर्स करू शकतात. सो बेसिकली या क्षेत्रामध्ये जर त्यांनी करिअर करायचं ठरवलं तर त्यांना जवळजवळ 3 महिने तरी हा कोर्स करावा लागेल. तो केल्यानंतर त्यांना फिजिकली, लाईक त्यांना ॲनॉटॉमी शिकवली जाते. न्यूट्रिशनमध्ये त्यांनी काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, गरज कसली आहे, मल्टीव्हायटामिन्स घ्यावे लागतात. मी म्हटलं ना, तो असा फेज होता माझ्या लाईफमधला की फायनान्शियली सपोर्ट करायचं होतं हजबंडला मला. अचानक जॉब गेल्यामुळे त्यावेळेला भावाने जो मार्ग सांगितला मला तो योग्य वाटला. जर या फील्डमध्ये खरंच फिमेल्सला जास्त स्कोप आहे तर मी विचार केला की ट्राय का नको करायला. सो मी ट्राय केलं. उलट हो, आता तर खूप जास्त आहेत. म्हणजे जेव्हा मी केलेलं तेव्हा एवढा नंबर नव्हता फिमेल्सचा, पण आता खूप जास्त महिला या क्षेत्रात आहेत. इनफॅक्ट ते बॉडी बिल्डिंग करत आहेत, कॉम्पिटिशन खेळत आहेत. सॅलरी प्रत्येक जिममध्ये वेगवेगळी असते आणि तुमच्या एक्सपिरियन्सवर तुमची सॅलरी डिपेंड असते. तुमचं नॉलेज, तुमचा अनुभव, त्याच्यावर तुम्हाला सॅलरी जे कोण मॅनेजमेंट आहे ते डिसाईड करतं. मला स्वतःचंच काहीतरी ओपन करायचं आहे, लाईक एखादा स्टुडिओ छोटासा. सो माझा मुलगा आता त्याचं एज्युकेशन कम्प्लीट झालं तर मी माझं तेच असणार आहे पुढची मूव्ह.